श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे जोडीदारासोबत नाते कसे ठेवावे तो जोडीदारासोबत नाते हे घट्ट असले पाहिजे पण त्यासोबत पती पत्नीमध्ये सकारात्मक नातं असणं गरजेचं आहे आजच्या धावपळीच्या जीवनात कपल्स जोडीदाराला वेळ देत नाहीत मग कपल्स का जोडीदाराला वेळ देत नाहीत त्याचे उपाय पुढील प्रमाणे उपाय क्रमांक एक सवय नात सकारात्मक आणि घट्ट करण्यासाठी काही सवयी लावणं सुद्धा गरजेचं आहे जस की जेव्हाही तुम्ही तुमच्या कामावर जात असाल किंवा बाहेर कुठेतरी जात असाल तेव्हा तुमच्या जोडीदाराला मिठी मारा त्यांना किस करा आठवड्यातून एकदा क्रॉसवर्ड्स खेळणे किंवा आठवड्यातून दो एकदा आपल्या बेड एकत्र नाश्ता करणे अशा काही सवयी लावा आणि मग त्यांचा सराव करा या सर्व सवयींमुळे तुमचे आयुष्य स्थिर होईल आणि तुम्हा दोघांनाही अतिशय चांगले वाटेल उपाय क्रमांक दोन तो म्हणजे चर्चा करा आपल्या जोडीदाराशी बोलणे खूप महत्वाचे आहे तुमचं नातं घट्ट करण्यासाठी तुम्हाला हा सल्ला अनेकदा मिळाला असेल इतर गोष्टींची चर्चा करण्यासोबतच तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत घालवलेल्या क्षणामध्ये कसे वाटते याबद्दल चर्चा करा कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर लगेच जोडीदाराला बोला क्रमांक तीन तो म्हणजे लवचिक रहा तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांना किती ओळखता हे आवश्यक नाही पण तरीही असे होऊ शकते की तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकत नाही तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्याबद्दल तुम्ही जोडीदाराशी बोला उपाय क्रमांक चार तो आहे एकमेकांना स्पेस द्या जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला स्पेस दिली तर तुमचे नाते मजबूत होईल प्रत्येकाचे स्वतःचे असे जीवन असते ज्यामध्ये आपण नेहमीच एकटे असतो असे नाही त्यांना मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी वेळ तुम्ही द्या उपाय क्रमांक पाच तो आहे ऍडजस्ट करा तुम्ही तुमच्या पार्टनरला जसे आहे तसे स्वीकारा अनेकदा आपल्याला आपल्या हनीमूनच्या काळात राहायचं असतं जे आयुष्यभर शक्य होत नाही अशा परिस्थितीमध्ये हनीमूनचा कालावधी संपल्यावर दुःखी होऊ नका तर आपल्या जीवनाचा आणि जोडीदाराचा आनंदाने स्वीकार करा आणि एक सुंदर जीवन व्यतीत करा तर बघा मित्रांनो हा व्हिडिओ खूप चांगला व्हिडिओ आहे आणि तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे की आपण आपल्या जोडीदारासोबत आपले प्रेमसंबंध आपले नाते आणखी घट्ट कसे करायचे तर असाच व्हिडिओ अनेक सारे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद